एनवॉय हेल्थ केयर फाउंडेशन संस्थेद्वारे 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गांगुर्डे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हाजी मलंग डोंगर पायथ्याशी खारत कातकरवाडी येथे आदिवासी महिला मुली भगिनींसाठी साडी नऊवारी लहान मुलांना कपडे सॅनिटरी नॅपकिन वेदनाहारी मलम मास्क खाऊ असे विविध गरजू साहित्य वाटप करून तसेच महिला मुली यांना विविध स्त्री समस्यांवर मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांचे समाधान व उपाय सांगितले. याचप्रमाणे 5 ते 15 वयाच्या सर्व लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक सुवर्ण प्राशन डोस देण्यात आले. तसेच शिक्षण स्वावलंबन व कोरोना विषाणू बाबत जनजागृती करून मार्गदर्शन करून नेहमीच येथील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सहकार्यासाठी बांधील राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याचप्रमाणे जागतिक महिला दिन निमित्त अष्ट रणरागिणी पुरस्कार विविध क्षेत्रात प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या अष्ट रणरागिणी कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देण्यात आला. यात रागिणी बैरी शेट्टी सामाजिक डॉक्टर आरती धुमाळ कोविड योद्धा सुषमा लोणे प्रशासकीय पूजा पाटील राजकीय सुरभी मसनाळे कला डॉक्टर अश्विनी पाटील वैद्यकीय ॲडव्होकेट तृप्ती पाटील कायदे विषयक सपना कोळी शासकीय अशा अष्ट रणरागिणी महिलांना सन्मानित करण्यात आले. एनवॉय हेल्थ केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गांगुर्डे यांनी आज सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन समाजात अनेक वस्त्या अशा आदिवासी पाड्यांवर अनेक वंचित घटक आहेत ज्यांना आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून योग्य मार्गदर्शन आणि जीवनाचे मूल्य तसेच आपले अधिकार व समाजात वावरताना योग्य दर्जा मिळावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. ज्यामुळे आपली प्रतिज्ञा पूर्ण होईल की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि भारत देशावर माझे प्रेम आहे ही सुरुवात आपल्या स्वतःपासून होईल तेव्हा आपण सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी पार पाडू शकतो. तसेच समाजात अशा अनेक रणरागिणी कर्तृत्वाचा वसा घेऊन समाजात निस्वार्थ प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिला आहेत ज्यांना आपण त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून सन्मान केला पाहिजे. ज्याने आज आपल्या राष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे अशा प्रकारे महिला दिन आनंदात व उत्साहात साजरा केला. टीडवाणूजसाठी व्हिडिओ अर्ट क्षितिज टपाल. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.